तर आज सकाळी मुंबईमधल्या जे जे रुग्णालयामध्ये मॉकड्रिल पार पडलेला आहे, आढावा घेतलेला आहे अभिषेक मुठाळ यांनी। देशात आणि राज्यामध्ये मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एकूणच कोविडसाठी सज्ज राहण्यासाठी हे मॉकड्रिल जे आहेत ते पार पडत आहे। आज आणि उद्यामध्ये मॉकड्रिल पार पडणार आहे। अशा जे जे रुग्णालयामध्ये मॉकड्रिल जे आहेत ते सध्याला सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण बघू शकता की एक ॲम्ब्युलन्स जी आहे ती आणण्यात आलेली होती, त्यानंतर जो एक डमी रुग्ण आहे त्याला इथं भरती करण्यासाठी आणण्यात आलेलं होतं। आणि एकूणच कर्मचाऱ्यांना जे नव्याने आलेले आहेत त्यांना ही संपूर्णपणे माहिती व्हावी यासाठी हे मॉकड्रिल जे आहे ते पार पडण्यात येत आहे। जे आपण स्वॅब्स बघायचो तशा प्रकारचा स्वॅब देखील इथं घेतला जाताना आपल्याला बघायला मिळालेला। प्रामुख्यानं मागील 2 वर्षामध्ये एकूण पीपीई किट जी घातलेले आरोग्य प्रशासन आहे ते आपल्याला कमी होताना बघायला मिळालेले होते, मात्र पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या जी आहे ती वाढताना आपल्याला बघायला मिळाली। आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण मॉकड्रिल जे आहे ते होताना बघायला मिळत आहे। कोविडच्या संदर्भात काही जे रुग्णालय आहेत जे जे समूहाचे ते देखील आपल्याला याच परिसरामध्ये बघायला मिळतात। आणि त्या परिसरामध्ये जर का तो रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्याला जीटी सेंट जॉर्ज असेल ह्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात येणार आहे। सेंट जॉर्ज हे पूर्णपणे कोविडसाठी राखीव ठेवण्यात आलेलं होतं, आपल्याला माहिती आहे मागे देखील ते राखीव होतं। आणि तशाच प्रकारची जर का परिस्थिती आली तर सेंट जॉर्ज हे पूर्णपणे आपल्याला कोविड होताना कोविडचं रुग्णालय होताना बघायला मिळेल। त्याच प्रकारची ही व्यवस्था जी आहे संपूर्णपणे इथं आपल्याला बघायला मिळते आहे। कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर, अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। तर जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। मॉकड्रिल हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आम्ही या जे जे हॉस्पिटलमध्ये करतोय। त्यांनी ओपीडी पासून ॲम्ब्युलन्समधून पेशंट आल्यापासून ते त्याला त्याची टेस्टिंग कशी करायची, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर पुढे काय करायचं, निगेटिव्ह आल्यावर पुढे काय करायचं, हे सगळ्यांसाठीच रिफ्रेशर सारखं आहे। काहींनी कोविडमध्ये काम केलंय, काहींनी केलेलं नाहीये, त्यामुळे सगळ्यांसाठीच हे नव्याने ट्रेनिंग गरजेचं आहे। आणि आपणच पाहिलंय की गेल्या 4 महिन्यापूर्वी 0 केसेस झाले होते, एकही कोविडची केस आपल्या देशात राज्यात नव्हती, त्यामुळे काहींना त्याचं ट्रेनिंगच नसेल म्हणून आज आपण मॉकड्रिल केलं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।